राम राम मंडळी, मी शिवराज पाटील परत एकदा स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत थ्री वे मोनोपॉडबद्दल। तर या मोनोपॉडबद्दल मी एका मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। तर हा यंत्रालय कंपनीचा आहे। मी एक मोनोपॉड बघत होतो फ्लिपकार्टवर, जे की मला ॲक्शन कॅमेरासाठी यूज करायचा होता। लॉंग स्टिक बघत होतो मी, बट मला एक हा थ्री वे मोनोपॉड बघायला मिळाला। तर मी जशी याची कंपनी यंत्रालय बघितली, तसं मी डायरेक्टली हा ऑर्डर केला। तर हा ऑर्डर करण्यामागचं एक कारण होतं, मी लॉंग स्टिक बघत होतो, बट हा याची लेंथ एवढी जास्त नाही आहे, बट हा मल्टीपर्पज असल्याकारणाने मी हा परचेस केलेला आहे। तर आता आपण बघूया या बॉक्समध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात। आपण बघितलेलं आहे की आपल्याला बॉक्समध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत। तर आता आपण बघूया की हे पूर्ण सेटअप आपण कशाप्रकारे अटॅच करतो। बट त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती ज्या या मोनोपॉडनी मला खूप अट्रॅक्ट केली, ज्यामुळे चान्सेस असे झाले की मी हाच परचेस केला। त्याचं कारण असं होतं की मला यामध्ये एक इनबिल्ट ट्रायपॉड देखील मिळालेला आहे। ही आपल्या मोनोपॉडची ग्रीप आहे, तर यामध्येच आपल्याला इनबिल्ट ट्रायपॉड मिळालेला आहे, जो की आपण अशा प्रकारे याला खालच्या साईडने अटॅच करू शकतो। आणि यावर आपण आपला ॲक्शन कॅमेरा ठेवून शूट देखील करू शकतो। तर आता आपण बघूया की हा पूर्ण सेटअप असेंबल कशाप्रकारे करायचा। या मोनोपॉडच्या ग्रीपला अशा प्रकारे एक्सटेंडेड आर्म अटॅच करून आपण याची हाईट वाढवू शकतो। पूर्वी मी हा मिनी गोरिल्ला पॉड यूज करत होतो ॲक्शन कॅमेरा आणि शूट करण्यासाठी, बट आत्ता सध्या माझ्याकडे हा थ्री वे मोनोपॉड आला असल्याकारणाने मी आता याचा यूज थोडा कमी करणार आहे। ग्रीपवर तुमचा ॲक्शन कॅमेरा माउंट करून तुम्ही ब्लॉगिंग करू शकता या पोझिशनमध्ये पकडून। तर त्याचबरोबर तुम्हाला कुठला टाइमलॅप्स वगैरे काढायचा असेल तेव्हा तुम्ही, किंवा स्टडी शॉट घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही हा ट्रायपॉड काढून खालच्या साईडनी अटॅच करू शकता या ग्रीपला, आणि कुठेही असा ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला स्टडी शॉटसुद्धा घेता येईल। तर आता आपण या थ्री वे मोनोपॉडचं मल्टीपर्पज कशाप्रकारे आहे ते जाणून घेतलं आहे। बॉक्सवर बघितल्याप्रमाणे तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारे अटॅच करू शकता आणि वेगवेगळे शॉट्स घेऊ शकता, ॲज अ ट्रायपॉड यूज करू शकता, ॲज अ ग्रीप यूज करू शकता याला तुमच्या ॲक्शन कॅमेरासाठी, त्याबरोबर ॲज अ स्टेबिलायझर यूज करू शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हल करताना स्वतःचे वाईड अँगल शॉट्स घ्यायचे असतील तेव्हा देखील तुम्ही याला अशा प्रकारे अटॅच करून यूज करू शकता। तर यंत्रालय कंपनीचं माझ्याकडे आधी बरेच प्रोडक्ट होते, त्याची क्वालिटी मला प्रचंड आवडते, त्यामुळे मी कंपनी बघितल्यावर लगेच हा परचेस केलेला आहे। तर फ्लिपकार्टवर तुम्हाला 500 ते 600 अराउंड हा मिळू शकतो। तर आता आपण याच्या बिल्ड क्वालिटीबद्दल बोलूया। तर बिल्ड क्वालिटी याची अप्रतिम आहे, ABS प्लास्टिकपासून बनलेलं आहे। थोडं एक्सटेंडेड आर्म्सची बिल्ड क्वालिटी थोडी अजून चांगली होऊ शकली असती, बट ग्रीपची क्वालिटी बघायला गेलं तर अप्रतिम आहे। स्पेशली डिझाईन केलेलं आहे पॉईंट अँड शूट कॅमेरासाठी। यावर मोबाईलही माउंट होऊ शकतात, बट मी अजून मोबाईल लावून बघितलेलं नाही आहे, फक्त हा ॲक्शन कॅमेरासाठीच घेतला होता, कारण की मला आवश्यकता ही ॲक्शन कॅमेरासाठीच होती, त्यामुळे मी त्यासाठी परचेस केलेला आहे। तर याचं मॅक्झिमम लोड हा 1 kg कॅरी करू शकतो। तर त्याचबरोबर याची मिनिमम लेंथ आहे 20 cm, मॅक्झिमम लेंथ 60 cm होऊ शकते, आणि हा ABS प्लास्टिकपासून बनलेला आहे। मंडळी, हा होता यंत्रालयकडून आलेला थ्री वे मोनोपॉड, जो की ॲक्शन कॅमेरासाठी तुम्ही यूज करू शकता, ब्लॉगिंग करू शकता याचा यूज करून। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लवकरच एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।